पुढची बातमी पाहूयात. विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि बावनकुळेंचं विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट कापल्यामुळे भाजपला फटका बसला होता आणि आता बावनकुळेंचं पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसन करण्यात आलंय. त्याचवेळी विनोद तावडेंना सुद्धा मोठी जबाबदारी देत भाजपनं त्यांना सक्रिय केलंय. भाजपकडून बावनकुळेंचं राजकीय पुनर्वसन. विनोद तावडे ही 2 वर्षानंतर पुन्हा सक्रिय. नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न. माजी ऊर्जा मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंनी विधान परिषद निवडणुकीत शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत बावनकुळे यांचं ऐनवेळेला तिकीट कापण्यात आलेलं होतं. त्यामुळं ओबीसी समाजाच्या नाराजीचा फटका बसून विदर्भात भाजपच्या जागा घटल्या होत्या. अखेर ही नाराजी काही प्रमाणात कमी करण्यासाठी भाजपनं बावनकुळेंना विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यामुळे एक प्रकारे पक्षानं त्यांचं राजकीय पुनर्वसनच केल्याचं चित्र आहे. या निवडणुकीत आपला विजय नक्की होईल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड यांनी मला आज मला उमेदवारी दिली आणि महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये पुढच्या 6 वर्षाकरता महाराष्ट्राचे प्रश्न, विदर्भातले प्रश्न, नागपूरचे प्रश्न मांडण्याकरता एक संधी दिली आहे. निश्चितपणे मला ज्यावर जो विश्वास पक्षाने व्यक्त केला तो सार्थक मी करेल आणि मी निवडणुकी जिंकेल. भाजपकडे निर्णायक 70-75 मतांची आघाडी असल्यानं काँग्रेसकडून ही निवडणूक लढायला फारसं कोणी उत्सुक नव्हतं. अखेर काँग्रेसनं राजकीय खेळी करत भाजपचे नगरसेवक असलेल्या रवींद्र भोयर यांना पक्षात आयात करून घेतलं. रवींद्र भोयर हे संघाचं मुख्यालय असलेल्या रेशीमबाग प्रभागातले नगरसेवक होते. भाजप आणि संघ नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध असल्यानं त्याचा काही फायदा होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वस्तुस्थिती आहे की भारतीय जनता पार्टीजवळ 60 मतं जास्त आहे. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार 60 मतांनी पराभूत होईल एवढा विश्वास देतो. 14 तारखेला या शहरामध्ये परिवर्तनाचे नवीन वारे वाहतील. भाजपकडे निर्णायक आघाडी असली तरीही भाजप अत्यंत सावध पवित्र्यानं निवडणुकीला पुढे जात आहे. तर काँग्रेसही आपल्या आयात उमेदवाराच्या जोरावर विजयाचा दावा करतीये. गेल्या 2 वर्षामध्ये पक्षाचे महामंत्री म्हणून अतिशय चांगलं काम हे चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आणि मला असं वाटतं की आज त्या कामाची पावतीच त्यांना मिळालेली आहे. आणि मला विश्वास आहे आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक अभूतपूर्व विजय हा या ठिकाणी प्राप्त करू. चंद्रशेखर बावनकुळे हे स्वायत्त संस्थेमध्ये त्या निवडणुकीचे फॉर्म भरायला निघाले अशा वेळेला मी या ठिकाणी एवढंच सांगेन की भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची नांदी ठरणार आहे निवडणुकीसाठी. या निवडणुकीच्या माध्यमातून बावनकुळेंचं राजकीय पुनर्वसन करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तर गेल्या निवडणुकीत तिकीट नाकारलेल्या विनोद तावडे यांचीही राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड पक्षानं करत त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळं गेल्या 2 वर्षांपासून काहीसे आउट ऑफ फोकस गेलेले तावडे आता पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत. जे दिलं जाईल ते काम करायचं आणि ते काम केलं तर तुमचं नक्की दखल घेतली जाते हे मात्र आजच्या माझ्या या उदाहरणावरना कार्यकर्त्यांना अधिक स्पष्ट झालं. एकूणच गेल्या निवडणुकीत झालेल्या चुकांमुळे बसलेल्या फटक्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचं या सगळ्या गोष्टींमधनं दिसून येत आहे. भाजपच्या या खेळीनं दुरावलेले मतदार पुन्हा जोडले जातात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नागपूरहून तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.